नमस्कार, नवदुर्गा नारी शक्ती या देशदूत, दैनिक देशदूत आणि WRD यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये आपण विविध महिलांची ओळख करून घेत आहोत. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यापूर्वी महिलांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने एक वेगळं उंची गाठलेली आहे आणि आपण आज भेटणार आहोत नमक शमक या दालनात. नमक शमक म्हणजे आपण सगळ्यांना परिचित आहे, हरपाल सिंगजींचं एक टॅगलाईन आहे. नमक शमक नमक शमक हे ते बोलून लोकांना आकर्षित करून ठेवलेलं त्यांनी आणि त्या नमक शमकचीच झलक आपण आज नाशिकमध्ये पाहणार आहोत. तर आपण आपल्यासोबत आहेत याबद्दल माहिती देण्यासाठी नमक शमकच्या संचालिका रिया भडकमकर. मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर मॅडम, नमक शमक ही टॅगलाईन जशी तुम्ही वापरली, तसंच या संकल्पनेमागची तुमची भूमिका कशी होती, हे सुरू करण्यामागे काय तुमची कल्पना मांडली? तसं बघितलं गेलं तर हे नमक जे आहे, नमक हा इन्ग्रेडियंट फूडचा दर फूडमध्ये असतो. तुम्ही इंडियन फूड बघा, इटालियन बघा, जगात कुठलेही फूड ब्रँड बघा, नमक हा मेन इन्ग्रेडियंट असतो. आणि हरपाल सिंगजी जेव्हा आम्ही त्यांच्यापेक्षा खूप त्यांच्यापासून इन्स्पायर्ड आहे, कारण ज्यांचे आम्ही त्यांचे फूड व्हिडिओज बघायचो त्याच्यामध्ये ते नमक शमक नमक शमक डाली आहे. तर मग ही जी कॉन्सेप्ट होती नमक शमक हे दर फूड इन्ग्रेडियंटमध्ये, कारण आम्ही एक मल्टिक्युझिन ब्रँड घेऊन आलो होतो नासिकमध्ये आणि आमच्या ज्या सगळ्या रेसिपीज आहे इन्स्पायर्ड ते माझ्याच फॅमिली मेंबर्सकडून आहेत. ऑल द रेसिपीज आर इन्स्पायर्ड बाय माय फॅमिली मेंबर्स. तर मग ही संकल्पना नमक शमक अशी होती की कुठलंही तुम्ही फूड हे घ्या, कुठल्याही देशाचं ब्रँड हा नमक शमक असणार. व्हेरी गुड. मग नमक शमक या ब्रँडमध्ये एक वेगळी व्हरायटी आपण असं काय देतोय की जे नमक शमकला एक मार्केटमध्ये आपलं स्वतःची ओळख निर्माण करतं? बरोबर. नमक शमकनी जेव्हा आम्ही सुरू केलं होतं लास्ट इयर, तर आमच्याकडे कॉम्बोज ही एक कॉन्सेप्ट होती. मोस्टली काय होतं की कॉम्बोज हा असा प्रकार आहे जो फास्ट फूड म्हणून मानला जातो, की लोकांना जे कॉर्पोरेट्स असतात, यंगस्टर्स असतात किंवा ओल्ड एज पीपल ऑल्सो, त्यांना काय असतं की एक मील आपल्याला पाहिजे, मग ते फटाफट खाऊन आपलं पोट भरलं पाहिजे. तर आमच्याकडे चायनीज कॉम्बोज होते आणि आमची स्पेशालिटी म्हणजे ऑल द नॉर्थ इंडियन कॉम्बोज जे आहेत आमच्याकडे, राजमा चावल असो, छोले चावल असो, छोले नान असो आणि छोले भटुरे जे आहे ते नमक शमकचं मूळ पदार्थ असं तुम्ही समजू शकता आणि स्टार्टर्स हे स्पेशालिटी. तर हे जसं आपण आता लॉकडाऊन पिरियड होता, लोक हॉटेल्स बंद होते, लोकांना काही फूड मिळत नव्हतं, पण लोकांची नीड होती, मग अशा वेळेला आपण नमक शमकच्या माध्यमातून कसं डिलिव्हर्ड केलं किंवा लोकांपर्यंत कसे पोहोचलं, नेटवर्किंग कसं केलं? हो, जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला आमचं मेन जेव्हा हे शटर म्हणजे आम्ही बंद केलं तेव्हा आमच्या स्टाफनी, पूर्ण स्टाफनी आम्ही हा रूल बनवला होता की 2 महिने आमच्या घरात स्वतःच्या घरातून कोणी बाहेर नाही जाणार, बरोबर, सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स पाळले जातील. त्याचवेळेस जे WRD आहे, वी आर डिलिव्हरिंग म्हणून, वी आर डिलिव्हरिंगनी एक इतकी अप्रतिम कॉन्सेप्ट काढली की लोकल ब्रँड आहे तो आणि जे तुमचं फूड आहे ते तर स्विगी झोमॅटोच्या माध्यमनी तर जातच, पण हे जे लोकल ब्रँड आहे ते जास्त ट्रस्टवर्दी आहे. ते म्हणजे आमच्या ओळखीचे आहेत, ते त्यांचे ड्रायव्हर्सवर चेक ठेवतात, टेम्परेचर चेक्स असतं, सॅनिटायझेशन असतं. तर त्यांनी आमची अशी मदत केली की त्यांच्या पण कॉन्टॅक्ट थ्रू त्यांनी आमचं मीडियामध्ये जास्त म्हणजे पब्लिसिटीमुळे काय झालं, त्यांच्याकडून पण आम्हाला ऑर्डर्स यायला लागला अँड देन वी गॉट द कॉन्फिडन्स की May 22nd आम्ही 2 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आम्ही फक्त डिलिव्हरीसाठी स्टार्ट केलं, कारण त्यावेळेस कस्टमर्सचं इकडे येणं मुश्किल होतं सोशल डिस्टन्सिंगमुळे, सगळे घाबरत होते रेस्टॉरंटला कसं जायचं. तर ॲटलीस्ट WRDच्या माध्यमातून आमचं फूड लोकांपर्यंत पोचलं. जसं नमक शमक ही टॅगलाईन हरपालजींची आहे, हो, हरपालजींनी स्वतः इथे भेट दिलेली, हो, तर त्यांचा रिस्पॉन्स, त्यांचा प्रतिक्रिया कशी होती, काय त्यांचं म्हणणं होतं? जेव्हा ते नाशिकला आले ते म्हणजे त्यांच्या दुसऱ्या कामासाठी आले होते, ॲक्च्युली ते जेव्हा इथे कॉलेज रोडवरून जात होते, कुठे ट्रॅव्हल करत होते, त्यांनी आमचा बोर्ड पाहिला नमक शमक स्वादानुसार, तर त्यांनी इथे भेट दिली आम्हाला. तर त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना कॉन्सेप्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले की नमक शमक ही आमची टॅगलाईन आहे आणि स्वादानुसार ही संजीव कपूरजींची टॅगलाईन.
तर हे आम्हाला फार मोठी ऑनरची गोष्ट होती की त्यांनी आमचा ब्रँड रेकॉग्नाइज केला. त्यांनी काही गाईडलाईन्स टिप्स दिल्या काही? डेफिनेटली. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचे दोन वेगळे किचन्स आहेत, नमकशमक प्युअर वेज आहे, त्याचं किचन वेगळं आहे, हे नमकशमक स्वादानुसार आहे. तर त्यांच्या गाईडलाईन्सनी आम्हाला असा फायदा झाला की एक रिॲक्टिव्ह म्हणजे असा अप्रोच जसं असतो ब्रँड व्हॅल्यू वाढवायचा किंवा रेसिपी व्हॅल्यू वाढवायचा कस्टमर समोर, ते त्यांनी आम्हाला नीट गाईड केलं. व्हेरी गुड. बरं, ह्या लॉकडाऊन काळामध्ये जे डिलिव्हर्ड झालं लोकांना फूड, त्यांचा रिस्पॉन्स कसा होता की त्यांनी क्वालिटी वाईज कसं ॲप्रिशिएट केलं? क्वालिटी वाईज असं झालं की आमच्याकडे आधीपासून म्हणजे लॉकडाऊनच्या खूप आधीपासून हायजीन ही मेन आहे. हायजीन हे सांभाळलंच जातं, आवश्यक आहे, आवश्यक आहे. आमच्याकडून जे पण काउंटरवर लोक असतात, जे पण पॅकर्स असतात आणि किचन स्टाफ, हे आवश्यक असतं. तर आम्ही काय केलं, त्या काळानेही आम्ही एक व्हिडिओ बनवला ज्या काळाने त्यांना प्रोसिजर आम्ही दाखवली. बरोबर. की आम्ही आधी कसं सॅनिटाईज करतो, किचन सॅनिटाईज करतो, आमच्या जे व्हेजिटेबल्स पण येतात बाहेरून आल्यावर ते सॅनी फ्रेशमध्ये कसं वॉश करून हे येतात, त्या प्रोसिजरमध्ये मग त्यांना असं वाटलं की हो, म्हणजे गरमागरम स्वादिष्ट खाणं नमकशमक करून फ्रेशच बनून येतं जेव्हा ऑर्डर येतं तेव्हा. आता हे ही जी वाटचाल तुम्ही केलीत, आता तुम्ही पुढे आणखी तुम्ही कसं बघता की आपल्याला काय करायचं आहे याच्यात, आणखी आपण कुठल्या लेवलला जाणार आहोत, काय करणार आहोत? नमकशमक म्हणजे हा जो ब्रँड आम्ही बनवला आहे तो एक फ्रँचायझी मॉडेल आहे, कारण ह्याचे रेसिपीज फिक्स्ड असतात. तर आम्हाला कॉम्बोज पराठाज हे ब्रँड पुढे पण न्यायचं आहे, पुढे नाही, प्युअर व्हेज मध्ये पण आणि नॉन व्हेज मध्ये पण. तरुणी हो, हे व्यवसायात उतरले, त्यातही फूड ग्रेन्स मध्ये उतरल्या, फूड मध्ये एक स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं आणि एक वेगळं लोकांपर्यंत पोहोचलं. तुम्ही अशाच इच्छुक महिलांसाठी काय सांगाल ज्यांना या क्षेत्रात किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात उतरायचं आहे पण ते हेजिटेशन आहे त्यांच्याकडे? बरोबर. मी जेव्हा ब्रँड सुरू केला, मी हॉटेल मॅनेजमेंट मी आतापर्यंत केलेलं नाही कोर्स, पण हा जो फूड आहे तो माझा पॅशन होता आधीपासून. तर फूड बनवणं आणि चांगलं पदार्थ लोकांपर्यंत पोहोचणं, आपली टेस्ट पोहोचवणं हे मेन होतं. तर मी असंच सजेस्ट करेन की कोणाला पण कुठली पॅशन असेल तर युअर लव्ह फॉर द पॅशन, म्हणजे तो जो कॉन्फिडन्स आहे तो तुमच्यामध्ये आणाच आणा. तुम्ही कॉन्फिडन्सनी पहिला पाऊल उचलला तर सगळं तुमच्यासाठी उभं. तर आपण पाहतो एक मराठी तरुणी स्वतःच्या पॅशनने एक व्यवसाय सुरू करते आणि त्याला एक उंचीवर नेते. हरपाल सिंगजींची टॅगलाईन आहे, नमक शमक डाल देते हे. कुठल्याही पदार्थात मीठ टाकल्याशिवाय त्याची चव येत नाही आणि यांनी आपल्या कलेने आपल्या गुणवत्तेने त्याच्यात एक अतिशय सुंदर अशी चव निर्माण केलेली आहे आणि लोकांच्या मनात उतरलेली ती चव आहे. भविष्यात त्यांची आणखी संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत, आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आपण या चर्चेत सहभागी झालात, आपले धन्यवाद. नमस्कार, थँक्यू.